नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्याच्या शोधामागचे दिव्य हा पाठ पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत डॉ. अनिल गोडबोले. डॉ. अनिल गोडबोले यांनी या पाठाच्या माध्यमातून थॉमस आल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा अतिशय सुंदर रीत्या इथे आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे. या पाठामध्ये थॉमस आल्वा एडिसन याचे प्रयत्न, त्याची कल्पनाशक्ती आणि प्रयोग करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या सगळ्यांची मनोरंजक कथा आपल्याला या पाठामध्ये अभ्यासाला मिळालेली आहे. जेवढा भाग पाहायचा आहे त्याचं मी वाचन करणार आहे आणि मग त्याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. ठीक आहे, बघा. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा अंधार पसरला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात पडून गेला होता. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब कसल्या एवढ्या विचारात गढला? त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेळगड विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. 1879 साल वसंत ऋतूचे ते दिवस होते आणि आपल्या मित्रांबरोबर एडिसन एका डोंगराळ भागामध्ये राहायला गेलेले होते सुट्टीच्या दिवसांमध्ये. त्याच काळामध्ये सूर्यग्रहण असल्यामुळे या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ त्या भागामध्ये जमलेले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आलेल्या होत्या, परंतु एका बाजूला थॉमस आल्वा एडिसन हे कुठल्या तरी विचारामध्ये गुंग झालेले होते. हे एका मित्राने पाहिलं आणि त्याच्या जवळ जाऊन त्या मित्राने त्यांना विचारलं, काय एडिसन साहेब कोणत्या एवढ्या विचारामध्ये तुम्ही गुंग झालेला आहात, गढला आहात? या अंधारावरती मात करणाऱ्या प्रकाश देणारी वस्तू तयार करण्याची कल्पना तुमच्या डोक्यात तर नाही ना? अशा प्रकारे त्या मित्राने त्या एडिसनला विचारलं. पुढे बघा काय झालं. त्यावर एडिसनने त्यांना काय उत्तर दिलं त्या कारण, मला वेळगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरंच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. बघा मित्राने जेव्हा विचारलं की तुम्ही कुठल्या विचारामध्ये गुंग आहात, या अंधारावरती मात करणाऱ्या एखाद्या प्रकाश देणारी वस्तू तुम्ही बनवणार तर नाही ना, ही शंका जेव्हा त्याच्या मनामध्ये आली तर ती शंका बरोबरच होती. एडिसन याच विचारामध्ये गुंग झालेला होता. अंधारावरती मात करून प्रकाश देणारी वस्तू अशी बनवायची की ती सर्वसामान्यांना परवडणारी असली पाहिजे, त्याची किंमत ही कमी असली पाहिजे आणि रोजच्या जीवनामध्ये ती उपयोगी पडणारी पाहिजे. अशा प्रकारचे विचार एडिसनच्या मनामध्ये सतत 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 हे येत होते. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही, बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरच नेले. तुम्हाला हे थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे, एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचं वैशिष्ट्यच होते. बघा जेव्हा या एडिसनने आपल्या मनातली इच्छा, आपल्या मनातला विचार जेव्हा मित्रांना ऐकवून दाखवला, या गोष्टीवरती मित्रांनी दुर्लक्षच केलं. काही मित्रांनी तर हसण्यावरच नेलं, परंतु एडिसनने मनामध्ये विचार पक्का केला होता की जो विचार माझ्या
डोक्यामध्ये आलेला आहे तो विचार मी पूर्णत्वाला नेणार, आणि त्यासाठी त्याने प्रयत्न करायला सुरुवात केलेले होते। जो विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे त्याचा आव्हान मी आता स्वीकारलेला आहे, अशा पद्धतीने त्या मित्रांना या एडिसनने सांगितलेलं होतं। कारण एडिसनचं वैशिष्ट्यच होतं की एखादी कल्पना मनामध्ये आली की तिचा सतत पाठपुरावा करणे, लक्षात आलं की नाही। तर अशा पद्धतीने मग एडिसन आता कामाला लागलेला होता। पुढे बघा, एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते। कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले। बघा, मनामध्ये विचार आला आहे खरा, परंतु तो विचार सत्यात उतरवणं हे तसं सोपं नव्हतं, खूप अवघड होतं। परंतु ते शक्य करून दाखवायचं असा ठाम विश्वास थॉमस अल्वा एडिसन यांनी मनामध्ये बाळगलेला होता। बरं, हा जो विषय आहे म्हणजे अंधारावरती मात करून प्रकाश देणारी वस्तू बनवणं, हा जो विषय आहे तो याही अगोदर सुरुवातीला काही शास्त्रज्ञांनी केलेला होता। मग तो कोणी केलेला होता त्याविषयी थोडक्यात या ठिकाणी पुढे सांगितलेला आहे। बघा, सर हम्फ्रे डेव्ही यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता। कोणी तयार केला होता? सर हम्फ्रे डेव्ही। सर हम्फ्रे डेव्ही यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी त्याने कमानदार दिवा तयार केला होता। मग त्याचं स्वरूप कसं होतं ते बघा। त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते। तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा, पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या। दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते। त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता। बरं, सर हम्फ्रे डेव्ही याने कमानदार दिवा जो तयार केला होता त्याचं स्वरूप कसं होतं? वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडले जायचे, आणि मग हे कार्बनचे तुकडे एकमेकांजवळ आणल्याच्या नंतर त्यामधून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा। परंतु दरवेळी हे कार्बनचे तुकडे जाळणे, त्यातून प्रकाश निर्माण करणे हे काम कसं होतं तर खूप खर्चिक होतं। त्याचबरोबर त्याच्यातून निघणारा जो प्रकाश होता तो प्रखर होताच, परंतु त्यातून मोठ्या प्रमाणावरती विषारी वायू हा निर्माण होत असे, असं त्या कमानदार दिव्याचं स्वरूप होतं। मग अशा पद्धतीनं यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून सतत सतत विचार थॉमस अल्वा एडिसन हे करत होते। प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको, हे कसे सारे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले। बघा, ह्या सगळ्या गोष्टी तो मनातल्या मनामध्ये विचार करू लागला की असा दिवा आपण तयार केला पाहिजे की तो सर्वसामान्यांना परवडला पाहिजे। प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा असला पाहिजे, विषारी वायू निर्माण होता कामा नाही, त्याच पद्धतीनं जास्त खर्च सुद्धा होणार नाही, अशा प्रकारची आपल्याला प्रकाश देणारी वस्तू तयार करायची आहे। विचारचक्र एडिसनचे सुरू झालेले होते। बघा, आता त्यांनी कशा पद्धतीनं आता पुढे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे ते आता आपण पाहणार। कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही, निरीक्षण अनुमान प्रयोग पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते। बघा, कोणताही नवा प्रयोग शोधायचा असेल तर तो एकाएकी लागत नाही, त्याच्यासाठी सतत सतत प्रयत्न करावे लागतात, सतत अनुमान काढावे लागतात। एक प्रयोग फसला तर पुन्हा दुसरा प्रयोग करावा लागतो। तर अशा पद्धतीचं
ते जे चक्र आहे ते चक्र चालूच ठेवावं लागतं सतत, तेव्हा कुठे नवीन शोध हा लागत असतो। मग यासाठी सर्वात प्रथम या थॉमस अल्वा एडिसन यांनी कोणता प्रयोग करून पाहिला तर पाहूया। एडिसनने प्लेटिनमचा प्रयोग करून पाहिला। प्लेटिनम हे दुर्मिळ धातू आहे, त्या धातूचा त्याने प्रथम प्रयोग करून पाहिला। तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता। तो थोडाफार यशस्वी झालाच, परंतु हा जो दुर्मिळ धातू आहे, ते दुर्मिळ धातू आणणं, त्याच्यापासून दिवा तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी खर्चिक होत्या आणि त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या, म्हणून त्याने तो विचार तिथेच थांबवला। यावरती काय तोडगा काढता येईल असा तो विचार करत होता। उन्हाळ्याचे दिवस होते, बघा उन्हाळ्याचे दिवस होते, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले। या बांबूंपासून कार्बन करता येईल का, मनात विचार आला की लगेच प्रयोगाला सुरुवात। बघा उन्हाळ्याचे दिवस होते आणि आपल्या हातामध्ये पंख्याने तो वारा घालत होता। वारा घालत असताना त्या पंख्याच्या काडीकडे त्याचं लक्ष गेलं। मग या बांबूंपासून आपल्याला कार्बन बनवता येईल का असा विचार क्षणात त्याच्या मनामध्ये आला आणि लगेच त्याने प्रयोगाला सुरुवात केली। मग अशा प्रकारे हा बांबू कोणत्या जातीचा असावा, उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातीची लागवड केली जाते हे त्याच्या लक्षात आलं। कुठे कुठे, तर आफ्रिका आणि आशिया खंडात, उष्ण कटिबंध, या उष्ण कटिबंधातील आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये या बांबूंची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली जाते असं त्याच्या लक्षात आलं। मग त्याने काय केलं बघा, यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते। बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला। त्या ठिकाणी त्यांना हिंस्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला। बरं, तर अशा पद्धतीनं मनामध्ये विचार आल्याच्या नंतर तो विचार पूर्णत्वाला नेलाच पाहिजे असं त्यांचं वैशिष्ट्य होतं। पंख्याच्या काडीकडे त्याचं लक्ष गेलं आणि या बांबूपासून आपल्याला कार्बन बनवता येईल का हा विचार येता क्षणी त्याने आपल्या सहकार्यांना सांगितलं की अशा प्रकारचे बांबू आफ्रिका खंडात, आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतात, तर त्याचा शोध घेण्यासाठी त्याने आपल्या सहकार्यांना पाठवलं। हजारो सहकारी हजारो मैल पायी प्रवास करत ते त्या ठिकाणी पोहोचले, परंतु तिथे अनेक संकटांना सामना करावा लागला। हिंस्र प्राण्यांशी, त्याचबरोबर मलेरियाशी सुद्धा या सहकार्याने सामना केला, परंतु न डगमगता त्याने आपलं कार्य पुढे केलं आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण थॉमस अल्वा एडिसन यांच्या मनामध्ये आलेला विचार आणि तो विचार पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, त्याने केलेले प्रयोग हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत।